जिल्हा आणि तालुका निर्मितीसाठी किनवट मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुका बंदची हाक देण्यात आली. या बंदला शाळा कॉलेज विविध संघटनांनी आणि व्यापाऱ्यांनी देखील आपापली दुकाने बंद ठेवून पत्रकार संघाच्या बंदला मोठा प्रतिसाद दिला. किनवट तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं जिल्हा आणि तालुका निर्मितीसाठी शासनाने आणि सत्तेत असणाऱ्या सरकारने 26 जानेवारी 2019 किनवट जिल्हा आणि इस्लामपूर माडवीला तालुका घोषित करावा या मागणीसाठी किनवट शहरासह तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. तसेच या बंदला शाळा कॉलेज विविध संघटनांनी आणि व्यापाऱ्यांनी देखील आपापली दुकाने बंद ठेवून या पत्रकार संघाच्या बंदला मोठा प्रतिसाद दिला आहे अशी माहिती जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप वाकोडीकर आणि किनवट तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दुर्गादास राठोड यांनी दिली आहे. तुम्ही सगळेजण पाहतच आहात, जनतेला कोणालाही जोरजबरदस्ती केलेली नाही. त्यांच्या मनामध्ये आहे हे जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शासनानं जिल्हा निर्मितीचा प्रश्न आता तरी 26 जानेवारीपर्यंत मार्गी लावा, त्यासाठी आजचा लढा आमचा आहे. किनवट मराठी पत्रकार संघाच्या वतीने जो संपूर्ण तालुका बंदची हाक दिलेली आहे, या हाकमध्ये सामील होऊन हा बंद यशस्वी करण्यासाठी सर्व शाळा कॉलेजेस निमशासकीय कार्यालय सगळे व्यापारी संघटना विविध पक्षाचे नेते विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी या बंदमध्ये सामील होऊन पाठिंबा दर्शवलेला आहे. निश्चितच येणाऱ्या 26 तारखेला आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो शासनाकडून किंवा आमच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो शासनाला की 26 तारखेला किनवट जिल्ह्यासह इस्लामपूर आणि मांडवी तालुका करावं ही आमची रास्त मागणी आहे. गेल्या 30 वर्षापासून पत्रकार संघांनी ही मागणी लावून धरलेली आहे. तेव्हा विविध स्वरूपाच्या या ठिकाणी गेल्या 15-20 दिवसापासून 2 महिन्यापासून या ठिकाणी आंदोलन आम्ही लोकशाही मार्गाने व शांततेने आंदोलन या ठिकाणी करतो आहोत. शासनाने आमच्या शांततेचा अंत पाहू नये अशी आमची महत्वाची भूमिका आहे. ताबडतोब किनवटला जिल्हा इस्लामपूर आणि मांडवीला तालुका करून इकडच्या भागाच्या समस्या सोडवा अशी मी विनंती या ठिकाणी करतो.